नमस्कार मित्रांनो, IAS फर्स्टमध्ये आपले स्वागत आहे. आज मी MPSC प्री 2019 कट ऑफ घेऊन आलो आहे आणि जे काही कट ऑफ आम्ही सांगणार आहे त्याच रेंजमध्ये कट ऑफ होईल. पण कट ऑफ सांगण्याच्या आधी तुम्ही हे समजून घ्या की 2018 प्रीपासून यावर्षी कट ऑफ का कमी जाणार आहे याचे कारण समजून घ्या. तर पहिलं कारण काय आहे? पहिलं कारण आहे सीट जे वाढलेली आहे. दुसरं कारण काय आहे? दुसरं कारण आहे पेपर वॉज डिफिकल्ट ॲज कम्पेअर टू 2018 प्री. तर मित्रांनो, या दोन कारणामुळे यावर्षी कट ऑफ कमी जाईल. आणि रिझल्टचा पण तुम्ही ऐकून घ्या. यावर्षीचे जे प्रिलिम्स एक्झाम झाले आहे त्याचे रिझल्ट मेच्या फर्स्ट वीकमध्ये येईल. कारण की 29 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात इलेक्शन आहे आणि इलेक्शन ओवर झाल्यावरच रिझल्ट येईल. आणि तो 10 मेपर्यंत येणार आहे. आणि मेन्सच्या एक्झाम ते आयोगाने आपल्या वेबसाईटवर दिले आहे की कधी ते घेणार आहे, तर तुम्ही बघून घ्या. आणि आपण आता कट ऑफ सांगणार आहे ते तुम्ही समजून घ्या. आणि तुम्ही त्या रेंजमध्ये आहे तर तुम्ही मेन्ससाठी प्रिपरेशन स्टार्ट करूया. पहिला कट ऑफ आहे ओपनसाठी. तर ओपनसाठी कट ऑफ होणार 180 ±5. तर या रेंजमध्ये असणारे विद्यार्थ्यांनो, तुम्ही मेन्सची तयारी सुरू करा. आता आपण SC पण कट ऑफ बघूया. SC कट ऑफ असणार 165 ±5. आणि ST साठी 150 ±5. 150 ±5 ST साठी. आणि OBC साठी 180 ±5. तर मित्रांनो, तुम्ही मेन्सची तयारी सुरू करा. कारण की जून UPSC पण एक्झाम आहे. 2 जूनला UPSC प्री आहे. तर जे विद्यार्थी UPSC पण प्रिपरेशन करत आहे त्यांनी MPSC मेन्स आणि UPSC प्रीसाठी टाईम शेड्यूल फिक्स करून तयारी करा. आणि आपले मार्क्स किती येत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.